नमस्कार, सिटी न्यूज चैनल में आपका स्वागत है। महाराष्ट्र के विधानसभा की घोषणा हो चुकी है, 20 नवंबर को चुनाव होने जाने वाले हैं और इस बार जो चुनाव होने जा रहे हैं आसान चुनाव नहीं है, पूरा एक चक्रव्यूह रचा हुआ है। तीन बड़ी पार्टियों की आपस में युति है, ऐसी पार्टियों की युति है जिनकी विचारधारा कभी आपस में नहीं मिली। उसके बावजूद दोनों तरफ से पक्ष विपक्ष में पहले जो विचारों की लड़ाई होती थी, अभी के चक्रव्यूह में सारी लड़ाई उलझ कर रह गई है। विचारों की लड़ाई न होकर अब सत्ता हासिल करने की लड़ाई है। इस सत्ता हासिल करने में सबने अपने अपनी व्यूह रचना रखी हुई है। कोई मित्र पक्ष के साथ लड़ेगा, कोई युति में लड़ेगा, कोई अपने खिलाफ उम्मीदवार खड़ा करके आगे के वोट बांटेगा। अब इस चक्रव्यूह में कौन फंसेगा और कौन निकलेगा, क्या हर कोई इस चक्रव्यूह को भेद पाएगा? क्योंकि जो हमने महाभारत में चक्रव्यूह देखा था उसकी एक कोई नियमावली थी, यहां चक्रव्यूह में नियमावली नहीं है। हर आदमी एक दूसरे को फंसाने के चक्कर में लगा हुआ है। हर व्यक्ति यह चाहता कि दूसरा व्यक्ति कमजोर पड़े। युति में भी आपस में जहां वैसी बातें हैं, महाविकास आघाड़ी में भी वैसी बात है, क्योंकि तीन बड़े पक्ष है और तीनों बड़े पक्ष में जिसकी संख्या ज्यादा उसका मुख्यमंत्री ऐसे माना हुआ नियम है। अब ऐसे में जहां तीन तीन मुख्यमंत्री के एक एक पक्ष के पास में, पक्ष के यहां मैं व्यक्तिगत की बात नहीं कर रहा, पक्ष में दावेदार हो, ऐसे में निश्चित रूप से मेरी सीटें बढ़ाने का प्रयास कम होता है, गिराने का प्रयास ज्यादा होता है। तो सब तरफ एक दूसरे को अभी गिराने की होड़ लगी रहेगी, चुन के लाने के लिए। ये नया, बहुत नए तरीके से चुनाव इस बार होने वाला है। पिछले बार जो चुनाव हुआ था, जो लोग अभी विरोध में थे वही साथ में आ गए, जो साथ में थे वो विरोध में चले गए, कहीं दोनों जगह साथ में भी आ गए। हर जगह की अलग अलग स्थिति है और कहीं पर भी ऐसा नहीं लगता कि पिछले बार, इसलिए हम इस बार पिछले बार किसको, कौन सी पार्टी को कितने वोट मिलेंगे, और इस बार क्योंकि हर बार आकलन यह रहता कि इस पार्टी के इतने वोट थे, इतने वोट मिलेंगे, इस व्यक्ति इतना लेंगे, अंदाजन वो रहता, नया व्यक्ति है, फिर उसका प्रभाव, पार्टी का प्रभाव और राज्य में चल रही गतिविधि, इस पे सारा आकलन लगाते हैं। लेकिन इस बार का आकलन सबसे विपरीत, विचारों की राजनीति खत्म हो गई। यहाँ पे सिर्फ सत्ता हासिल करने के लिए साम दाम दंड भेद सारे इस बार उपयोग में किए जाएंगे। कई बार पहले लग रहा था कि चुनाव समय पे होंगे या नहीं होंगे, लेकिन आज चुनाव की घोषणा हो गई। 20 नवंबर को जैसा लग रहा था कि 20 नवंबर तक चुनाव हो जाएंगे, उसी हिसाब से 20 नवंबर की चुनाव की तारीख यहाँ पे घोषित हो गई है और 22 तारीख से नोटिफिकेशन है और 4 तारीख तक फॉर्म भरना, विड्रॉल होना, सब यानी 15 दिन हर व्यक्ति को चुनाव के प्रचार के लगे। क्योंकि अभी यह पता नहीं कि किसको टिकट मिलेंगी, किसको नहीं मिलेंगी। कई लोग 2 साल से, साल भर से काम कर रहे हैं, अपक्ष में जिनको खड़े रहना है, जो नए पिछले 5 सालों से काम कर रहे हैं, ऐसे में उनको टिकट मिलती है या अपक्ष खड़े रहेंगे। क्योंकि अपक्ष भी इस बार, क्योंकि हर तरफ विचारों की राजनीति जो पहले करती थी उनका बिखराव हो चुका है। अमरावती में भी वही स्थिति है, महाराष्ट्र में भी वही। मेरे साथ में संजय मापले है जो हमारे पैनल पे है, जानते हैं उनसे कि वर्तमान राजनीति में निश्चित रूप से एक पूरे इसमें हवा है कि इस बार महाविकास आघाड़ी की सरकार बैठेगी, लेकिन चुनाव के परिणाम क्या होंगे ये तो बता नहीं सकते। हमने हाल ही में रिजल्ट देखे हैं, जहां लग रहा था कि सरकार कांग्रेस की बनेगी, वहां पर सरकार बीजेपी की बन गई। तो ऐसे में क्या उम्मीद की जा सकती है जनता से, क्या उम्मीद की जाती है राजनीतिक पार्टी से, सारे चीजों का मस्ता और किस प्रकार से व्यूह की रचना रची जाएगी, चक्रव्यूह किसके तरफ घूमेगा, कौन चक्रव्यूह में फंसेगा और कौन सुदर्शन चक्र लेके घूमेगा, यह वक्त बताएगा। संजय जी मापले हमारे साथ में, नमस्कार। संजय जी, आज घोषणा हो चुकी है चुनाव के, चुनाव 20 नवंबर को होने वाला है। जितनी अटकलें लग रही थी सबको विराम लग गया, सब अपने अपने काम में लग गए। कोई टिकट के बंदोबस्त में लग गया है तो कोई अपने प्रचार कार्य में लग गया, कुछ लोग जो कन्फर्म में खड़े रहना वो प्रचार कार्य में पहले से भी लगे, आज भी लगे। क्या लगता है महाराष्ट्र की पूरी स्थिति क्या रहेगी इस बार चुनाव में, इन्हें किस मुद्दों के आधार पर चुनाव लड़ा, कौन जीतेगा नहीं जीतेगा ये तो समय बताएगा, किन मुद्दों पे जनता के सामने महाविकास आघाड़ी और महायुति और अपने उम्मीदवार जाएंगे? नहीं म्हणता म्हणता बऱ्याचशा शंका उपस्थित केल्या गेल्या की महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका या पुढे ढकलल्या जातील,
आणि त्या डिसेंबर महिन्या आणि जानेवारी महिन्यामध्ये होतील असं एक अंदाज सर्वीकडे राजकीय दृष्ट्या बांधले जात होते. परंतु 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचा कालावधी हा संपुष्टात येतो आणि त्या अनुषंगाने निवडणूक आयुक्तांनी आज 3:30 वाजता पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यातल्या निवडणुकांची घोषणा केली आणि घोषणा केल्याबरोबर आचारसंहिताही सुरू झालेली आहे. आणि म्हणून ज्या निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 29 तारखेपासून म्हणजे 23 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख, 4 तारखेला विड्रॉल डेट, 20 तारखेला निवडणुका आणि 23 तारखेला मतमोजणी असा एकंदरीत निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आहे. आणि 26 तारखेच्या अगोदर सरकार पुन्हा नवीन सरकार जे कुठलं येईल ते सत्तेवर येईल असं एकंदरीत निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम सुरू केला आहे आणि जाहीर केलेला आहे. परंतु एकंदरीत आपण महाराष्ट्राचं आजचं चित्र पाहिलं तर आजच्या या चित्रामध्ये स्पष्ट भूमिका काही आपल्याला घेता येणार नाही. कारण की 2019ची निवडणूक आणि 2024ची निवडणूक या दोन्ही निवडणुकांमध्ये प्रचंड फरक आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये पाहिलं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जो आताचा हल्ली ठाकरे गट आहे या दोघांनी संयुक्तरित्या निवडणूक लढवली आणि जवळपास 165 सीटा या दोघांच्या आल्या आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता आली. मग त्याच्यानंतर 2019च्या निवडणुकीच्या नंतर चित्र बदललं आणि सगळे पक्ष म्हणजे मला तर या स्पष्ट म्हणायचं की राजकारणामध्ये तत्व हे राहिलेलं नाही, प्रिन्सिपल हे राहिलेलं नाही. याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे मरण होते ते होते कार्यकर्त्याच आणि म्हणून तत्वच आता कुठल्या पक्षामध्ये राहिलं नाही आहे. त्याच्यामुळे तात्विकरित्या कशा निवडणुका पक्ष लढतील हे सुद्धा खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून 2019ची आपण जे निवडणूक पाहिली तर 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोन मोठ्या पक्षाला जे पक्ष होते म्हणजे शिवसेना पक्ष असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे दोन्ही पक्ष म्हणजे महाराष्ट्रातल्या राज्यातले मोठे पक्ष या दोन पक्षामध्ये मोठी फूट पडली. मोठी यासाठी म्हणतोय की जवळपास दोन तुकड्यापेक्षा मी असं म्हणा की 75-25% पार्टी फुटली म्हणजे 40 आमदार शिंदे गटांसोबत गेले, 13 आमदार ठाकरे गटांसोबत आले. तीच परिस्थिती शरद पवारांच्या पक्षामध्ये सुद्धा आपण पाहायला मिळाली. 40 आमदार अजित पवार साहेबांसोबत गेले, 8-9 आमदार हे शरद पवारांसोबत राहिले. म्हणजे तात्विक लढाईमध्ये जे 2019 आपण निवडणूक पाहिली तर आज राजकारणाचं जे चित्र आहे हे चित्र खऱ्या अर्थानं फुटीरवाद्यांचं चित्र निर्माण झालेलं आहे. सत्ता हासिल करणे सत्तेकरता काही करायचं ही सुद्धा भूमिका आज लोकांच्या सुद्धा लक्षात आलेली आहे. आणि म्हणून पक्ष फुटले, मग एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्याला सुद्धा आता जवळपास 2.5-3 वर्षाचा कालावधी सुद्धा त्याला होऊन गेला आणि आज पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या. पण एकंदरीत पक्ष आपण पाहतोय शरद पवार साहेबांकडे, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून जे लोक अजित पवार त्या गटामध्ये गेले होते त्यांचं खूप लोकांचं इनकमिंग शरद पवार गटमध्ये सुरू आहे. परंतु शिंदे गटामधले जे आमदार फुटून गेले किंवा कार्यकर्ते फुटून गेले त्याचं इनकमिंग ठाकरे गटांमध्ये नाही. म्हणजे एक चित्र आपण पाहतोय शिंदे गटमध्ये विश्वास लोकोको जो आमदार गए थे उनके आणि खासदार मध्ये सुद्धा आपण पाहिलं की 15 लोकसभेच्या निवडणुका खासदार लढवले आणि 7 सीटा आल्या आणि एकंदरीत तिकडे 9 सीटा ठाकरे गटाच्या आल्या लोकसभेमध्ये आपण पाहिलं. पण जे इनकमिंग आपण पाहिलंय ते इनकमिंग आपण पाहतोय की शरद पवार गटांमध्ये अजित पवार गटांच्या माजी आमदारांचा, काही विद्यमान आमदारांचा, काही मोठ्या नेत्यांचा, काही तालुका अध्यक्षांचा, काही नगरसेवकांचा, काही जिल्हा परिषदाच्या सदस्यांचा, काही पंचायत समिती सदस्यांचा असं इनकमिंग शरद पवार गटांमध्ये सुरू झालं. आता ते चित्र कसं आहे ते तिकीटचा विषय असेल का, तिकीट मिळेल का नाही मिळेल, तो मतदारसंघ सुटेल की नाही सुटेल हा पुढचा पार्ट आहे. म्हणजे पुढचा म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये सगळं आपलं चित्रच पाहायला मिळेल.
परंतु महाराष्ट्रामधला एकंदर आपण जर चित्र पाहिलं तर आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्र चित्र आपण अस्पष्ट राहील, अस्पष्ट आहे असं सांगा यासाठी मला सांगा वाटतं. निवडणुकीपूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक चॅनल्सने सर्वे केले आणि त्या सर्वेमध्ये सांगितलं की महाविकास आघाडी ही जवळपास बहुमताचा आकडा यावेळेस पूर्ण करेल. हरियाणा में यही हुआ, किसी भी सर्वे वाले ने नहीं बताया कि भाजपा आएगी, लेकिन अंत में सुबह तो ऐसा हो गया था कि 60 वोट 60 सीटें उनकी आ रही थी, 60 और 30 चल रहा था. काय झालं की बावजूद भी जो लोगों में एकदम से रुझान पलटा है. कई बार क्या होता है, कांग्रेस महाविकास आघाड़ी जो ये सारे सारे ये बहुत ज्यादा भ्रम में रह जाते हैं कि हमारी सीट आ रही है. अभी कैसा है, जैसे चल रहा है कि कांग्रेस आ रही कांग्रेस आ रही कांग्रेस, ये एक बहुत बड़ा इनको एक भ्रमित किया जा रहा है. ऐसा भी एक राजनीति हो सकती है, विपक्ष इनको भ्रमित, बीजेपी और युति इनको भ्रमित कर रही, तुम्हारा अंदर से इनका काम चल रहा है. भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत गोटातून सुद्धा एक सर्वे केला गेला, काँग्रेसच्या अंतर्गत गोटाने सुद्धा एक सर्वे केला. त्या सर्वे मध्ये असं दाखवलं की काँग्रेस महाविकास आघाडी 145 वर आकडा विधानसभेमध्ये 145 वर आकडा विधानसभेमध्ये जाईल, परंतु म्हणजे 165 पर्यंत दाखवलं. भारतीय जनता पार्टी 60-65 दाखवली, म्हणजे आपण हे चित्र पाहिलंय, परंतु एकंदरीत हे चित्र या चित्रावर कारपर्यंत लोकांचा विश्वास होता. विविध ज्या एक्झिट पोल हरियाणाच्या संदर्भामध्ये दाखवले होते त्या सुद्धा विश्वास होता, आणि विविध चॅनलनं हरियाणामधले जे दाखवली तर हरियाणाचे पोषण असे होते की 55-65 सीटा काँग्रेसचे. मग तिथं कसे अंतर्गत कलह झाले, त्या अंतर्गत कलहाचे सुद्धा अनेक विषय समोर आले. त्या ठिकाणच्या तिकीट वाटपांचा असेल, वेणुगोपाल आणि शैलेजांच्या या वादाचा विषय असेल, त्या ठिकाणी हुड्डा साहेब आणि शैलेजांचा जो विषय असेल, म्हणजे अनेक विषय त्या ठिकाणच्या तिकीट वाटपाचा विषय असेल. म्हणजे हरियाणाबद्दल जर मला बोलायचं झालं की 31 सीटा जे 31 आमदार मागच्या निवडणुकीमध्ये हरियाणाचे काँग्रेसचे होते, त्याच्या 31 पैकी 31 लोकांना उमेदवारी दिल्या गेली, 30 लोकांना, आणि 19 लोकांना हार पत्करावी लागली. म्हणजे आपण असं पाहतोय की ज्या विद्यमान आमदारांना तिकीट दिल्या गेली त्याच्यामध्ये 19 लोकांना विधानसभेमध्ये हार पत्करावी लागली. आता महाराष्ट्राचं चित्र आणि हरियाणाचं चित्र जोडत आहेत, कारण की हरियाणामध्ये विधानसभेमध्ये 90 सीट आहे आणि 288 आणि महाराष्ट्रामध्ये 288 सीट आहे. त्याच्यामुळे हरियाणा खूप छोटं राज्य आहे आणि महाराष्ट्र हे खूप मोठं राज्य आहे. म्हणजे देशात यहाँ पे स्थिती भी अपनी है ना, पिछले बार के जैसे हमने बताया कि पिछले बार का चुनाव कांग्रेस बीजेपी यानी दो विचारधारा को चलते, राष्ट्रवादी और कांग्रेस साथ में थी, भाजपा और सेना साथ में थी. अभी सेना कांग्रेस के साथ में भी, अभी सेना बीजेपी के साथ में भी, राष्ट्रवादी कांग्रेस के साथ में भी, राष्ट्रवादी बीजेपी के साथ में, यानी बीजेपी जो विचारों को लेकर चल रही थी जो उसके खिलाफ के थे उनको भी उन्होंने साथ में ले लिया, अजित पवार को साथ में ले लिया. जबकि राजनीतिक इसमें चर्चा है कि अजित पवार को नहीं लेते शायद धर्माच्या ध्रुवीकरणामध्ये. आपण असं पाहिलं की म्हणजे शिवसेना जी आता म्हणजे शिवसेना जे तुटली मधल्या या 2-3 वर्षापूर्वी, तर ते आता महाविकास आघाडी सोबत आले. म्हणजे शिवसेनेवर जो एक मोठा दबाव होता की ही कट्टर हिंदूंची पार्टी आहे, उन्होंने डायल्यूट हो गया सारा, तर ते आता सेक्युलर मध्ये आले. तोच विषय शरद पवार साहेबांचा विषयच नाही, कारण का राष्ट्रवादी काँग्रेसची सगळं सतत सेक्युलर आली आहे, ती काँग्रेस पक्षासोबत नेहमी राहिलेली आहे. मग दुसरीकडे विषय झाला की शिंदे गट हा पूर्ण भारतीय जनता पार्टीमध्ये गेला, ते हिंदुत्ववादी, त्याचे मग ते आता हिंदुत्ववाद्यांची खऱ्या अर्थानं ते होते जे आहे ते होतेच ते आहे, पण राष्ट्रवादी अजित पवारचा. पण आता अजित पवारांचं असे, अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झाल्यापासून, अजित पवार ही सेक्युलर पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस सेक्युलर पार्टी. आता शरद आता अजित पवार साहेब तर राष्ट्र म्हणजे महायुती सोबत गेल्यानंतर त्यांनी ते धर्माचं राजकारण करत नाही असं असं ते वारंवार म्हणजे त्यांच्या प्रदेशात बोलतात की धर्माचं राजकारण आम्ही करणार नाही. पण एकंदरीत महाराष्ट्राचं आपण चित्र पाहिलं तर भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धर्माचं राजकारण केलं जातं हे आपण पाहतो आहे. ते शिवसेना आता अलग झाल्यापासून ते एक सेक्युलर मध्ये, तो पक्ष सेक्युलर मध्ये मोडला गेला. आता पेच जो आहे तो अजित पवार साहेबांसमोर पेच आहे की प्रचाराच्या संदर्भामध्ये अशी भूमिका आपण धार्मिक भूमिका घ्यायची, कशा पद्धतीनं त्यांना फेस करायचं. म्हणजे अजित पवार साहेब तेव्हा राजकारणामध्ये धुरंधर आहे, त्याच्यामध्ये त्यांची ती भूमिका तर त्यांनी ते स्पष्ट करतील निवडणुकांमध्ये आपल्या प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून. परंतु हरियाणामधलं जे चित्र बदललं ते महाराष्ट्राच्या राज्यामध्ये जे अनालिसिस केल्या गेलं 245 विधानसभा निवडणुकीत, परंतु आता हे नव्याने जी सुरुवात झालेली आहे
म्हणजे एकंदर आपण असं चित्र पाहिलं तर म्हणजे माझ्या मते हरियाणामध्ये जर काँग्रेस सत्तेत आली असती तर महाराष्ट्रामधलं इनकमिंग खूप वाढलं असतं. म्हणजे महायुतीमध्ये पक्षांचं इनकमिंग वाढलं असतं. हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीमध्ये जी इनकमिंग आहे ती इनकमिंग लगेच थांबलेली आहे हे आपण पाहिलंय. कारण मधल्या काळामध्ये आउट गोईंग इनकमिंग ते सुरू झालेलं होतं. आणि म्हणून महाराष्ट्राचं चित्र आज जरी आज अस्पष्ट जरी असेल तर एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगावा असं वाटतो की तिकीटचं वाटप हे अतिशय महत्वाचं आहे. तिकीट वाटप कशा पद्धतीने तिकीटच वाटप होते. महाराष्ट्रामध्ये असलेले मोठे तीन नेते म्हणजे नाना पटोले असेल, बाळासाहेब थोरात असतील, त्याच्यानंतर विजय वडेट्टीवारजी असतील, म्हणजे जे महाराष्ट्रातले जे मोठे नेते काँग्रेसचे आहेत तिकडे उद्धवजी ठाकरे आहे, शरद पवार साहेब आहे, त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहे संजयजी राऊत आहे. आता प्रश्न असा असते की या तीन लोकांचं आपसामध्ये जे कोऑर्डिनेशन कोऑर्डिनेशन समन्वय असेल तो लोकांसमोर कसा आपण प्रदर्शित होऊ शकतो ते कोऑर्डिनेशन म्हणजे एक चित्र स्पष्ट झालं की नेहमी आता मध्ये आजच्या दिवसामध्ये एक विषय येत आहे की मुख्यमंत्री कोणाचा. मग शेवटी मला वाटते एक राहुल गांधींनी एक म्हणजे स्टेटमेंट दिलं की म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या मुख्य आपल्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर आणू नका. आता पाडापाडीच्या राजकारणामध्ये जर एकंदर असं तरी ज्याचे ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री हो. आता असं चित्र येईल का की मग माझे आमदार माझ्या पक्षात जास्त आमदार आले पाहिजे म्हणून तो एखादा उमेदवार पाडायची भूमिका कोणी घेऊ शकतो का? तो जो मैंने बताया भाई हा ते तुम्ही पाहताय. पण एकंदर आपण चित्र असं होणार नाही याचा याचा असं होणार नाही की जी सध्या सत्तेपासून म्हणजे 2019 जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलं अनपेक्षित घडलं ते कोणाला अपेक्षित नव्हतं. म्हणजे शिवसेना काँग्रेस सोबत जाईल असं कधी हा स्वप्नात कोणी विचार केला नव्हता. म्हणजे 2019 जे घडलं त्या घडलेल्या भूमिकेकडे जर आपण पाहिलं तर असं घडणं खूप कमी आहे की एकमेकांच्या पाडाची भूमिका घेतल्या जाईल. परंतु प्रॉपर जे कार्यकर्ते आहेत ज्या ज्या मतदारसंघातले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची आणि त्या ठिकाणी असलेल्या लोकल नेत्यांची सुद्धा या निवडणुकीमध्ये महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की तिकीट वाटपाचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. तिकीट वाटप कशा पद्धतीने तिन्ही पक्षामध्ये तिकीट वाटपाचा पद्धतीने कशा केला जाते एकीकडे जरंगींचा विषय जरंगी साहेबांनी बिलकुल फडणवीस साहेबांना बिलकुल टार्गेटच केलेला आहे. म्हणजे जेव्हा त्यांचा विषय होतो तेव्हा त्यांनी फडणवीस त्यांना टार्गेट म्हणजे आज लग्नाचा जरंगे जरंगे फॅक्टर म्हणजे मराठा विषय मराठा समाजाचा विषय हा सुद्धा एक मोठा फॅक्टर आहे. आणि त्याच्यावर आज विधानसभेच्या निवडणुका आल्याबरोबर जरंगे साहेबांनी पुन्हा तो विषय मांडलेला आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये. त्याच्यामुळे तिकीट वाटप हा महत्वाचा विषय सगळे जेवढे की पक्षाचे नेते ते महायुतीतले असेल ते महाविकास आघाडीतले असेल याच्यामधला आपसातला जो कोऑर्डिनेशन आहे ते सुद्धा महत्वाचा विषय आहे. तिकीट वाटप कुठल्या पक्षाला कुठली तिकीट जाईल तो सुद्धा विषय आहे. ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दलित बांधवांनी आणि मुस्लिम बांधवांनी 85-90% मतदान हे महाविकास आघाडीला केलं मग महाविकास आघाडीचा लोकसभेमध्ये चाललेला फॅक्टर विधानसभेमध्ये एकसंघ राहू शकतो का? कारण की लोकांच्या दोन्ही भूमिका वेगळ्या म्हणजे लोकसभेमध्ये पाहण्याची भूमिका लोकांची वेगळी आहे विधानसभेमध्ये पाहण्याची भूमिका वेगळी आहे. त्याच्यामुळे दलित आणि आमचा मुस्लिम बांधव जो विधान जो महाविकास आघाडीच्या वेळेस एकसंघ त्यांनी मतदान केलं 85-90% म्हणेल मी तो विधानसभेमध्ये तेव्हा तो एकसंघ राहू शकेल का किंवा त्याच्या मताचं काही निवारण होऊ शकेल का? हाही फॅक्टर खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे. आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं की जेवढं नेत्यांचं कोऑर्डिनेशन आहे तेवढं लोकल कार्यकर्त्यांचं तिथल्या लोकलच्या नेत्यांचं ते सुद्धा कोऑर्डिनेशन महत्वपूर्ण बात आहे की आपस में कोऑर्डिनेशन रहना नेताओं का आपस में रहना गिराने की राजनीति नहीं करना दोनों में महायुति में महाविकास में थी गिराने की राजनीति में थी हवे तो सरकार किसकी बनेगी और कौन चुन के आएगा नहीं आएगा इसमें जहां दो बड़ी लड़ाई है वहां पे अपक्ष लोगों को भी इस बार थोड़ा चांस मिलते हुए दिख रहा है. बहुत सारी बातें कौन कौन से फैक्टर्स काम करेंगे क्या जरंगे फैक्टर्स अभी ये विधानसभा में काम करेंगे लोकसभा में जो जिस प्रकार वोट शिफ्ट हो क्या इस बार भी वोट का स्विंग उस प्रकार से बना रहेगा या इस बार नई रचना बनेगी उम्मीदवारों को देखा जाएगा पार्टी को देखा जाएगा पार्टी की नीति को देखा जाएगा विकास को देखा जाएगा धर्म को देखा जाएगा राजनीति को देखा जाएगा ऐसे कई सारी चीजों पर चर्चा में हम लगातार आपके साथ बने रहेंगे. आज अधिकृत रूप से विधानसभा की घोषणा हो चुकी है आने वाले 20 नवंबर को चुनाव होने जा रहे हैं
वोट आप किसको भी दो, 20 नवंबर को चुनाव में वोट देने आपको जरूर जाना, ये चीज आप बिल्कुल आप करके रख लीजिए। वोट के लिए समय निकाल लीजिए, कहीं उस दिन बाहर नहीं जाना है, घूमने नहीं जाना है, क्योंकि लोग अक्सर देखते हैं कि छुट्टी आती तो इलेक्शन को छुट्टी समझ के दो दिन घूमने, इसमें कई बार हमारे सामने गलत उम्मीदवार चुनकर आ जाता है और बाद में हम पछताते रहते हैं। आप वोट दीजिए ताकि आपको बाद में पछतावा नहीं। हम नए विचारों के साथ आपके साथ फिर मिलते रहेंगे, ये चर्चा जारी रहेगी। आप देखते रहिए सिटी न्यूज़, आप हमारा चैनल यूट्यूब पे, फेसबुक पे, इंस्टाग्राम पे देख सकते हैं, आप उसको फॉलो करें, लाइक करें, यूट्यूब को सब्सक्राइब करें, और सभी केबल टीवी पर हमारा चैनल दिखता है। यदि केबल टीवी पे आपको चैनल नहीं दिख रहा तो अपने ऑपरेटर से संपर्क करें, उनसे कहे कि सिटी न्यूज जिसमें दिखता वह आपको कनेक्शन दे, और वह देगा। हर केबल ऑपरेटर के पास हमारा सिटी न्यूज चैनल का कनेक्शन है। तो आपसे निवेदन है कि सिटी न्यूज देखते रहिए, लगातार स्थानीय समाचार आपको मात्र एकमात्र चैनल आपके पास में देने के लिए सिटी, जो पल पल की हर पल की खबरें, चाहे वो अपराध जगत की हो, सामाजिक जगत की हो, राजनीतिक जगत हो, राजनीतिक विश्लेषण की बात हो, सारी चीजें आपको सटीक रूप से यहाँ से दिखाते रहे। बस आप हमारे साथ में जुड़े रहिए। संजय जी बहुत बहुत धन्यवाद आपका, और हम रोजाना कोई ना कोई विषय को लेकर आपके साथ में फिर आए, और कई लोगों के राजनीतिक में जो घुसना चाहते हैं, आना चाहते हैं, खड़े रहना चाहते हैं, सभी से आपको हम लोग इस माध्यम से रूबरू कराएंगे। आप देखते रहिए सिटी न्यूज़। धन्यवाद।